नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवतोय कारळ्याची चटणी, किंवा याला खुरसणी पण बोललं जातं। तर इकडे मी 100 ग्रॅम कारळ घेतलेलं आहे, तसंच खोबऱ्याचा किस घेतला आहे, लाल तिखट लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, जिरे घेतलेत आणि चवीनुसार मीठ। तर इकडे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। तर इकडे एक कढई गरम करायची, ढळ ठेवायची, त्यामध्ये आता आपण कारळ घालून घ्यायचं आणि त्याला 2-3 मिनटं म्हणजे फ्राय करून घ्यायचं। जास्त वेळ नाही फ्राय करायचं, फक्त ते तडतडेपर्यंत त्याला थोडंसं भाजून घ्यायचं। तर इकडे आपलं कारळ चांगलं भाजून झालेलं आहे। तर त्याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। लगेच त्या कढईमध्येच आपण जो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा आणि त्यालाही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर इकडे आपला खोबऱ्याचा किस पण भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर चेंज झालेला आहे। तर आता आपण त्यालाही त्याच ताटामध्ये काढून घेऊया। तसेच त्याच कढईमध्ये आता आपण जे जिरे आहे तर ते घालून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि त्यालाही 2 मिनटं भाजून घ्यायचं, म्हणजे थोडंसं डार्क पडेपर्यंत भाजून घ्यायचं। तर आपलं लसूण आणि जिरे पण थोडेसे भाजून झालेले आहेत। तर आता आपण त्यालाही त्याच ताटामध्ये काढून घेऊया। तर इकडे आपले सर्व मसाले भाजून झाले, तर त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये घालून घेऊया लाल तिखट। लाल तिखट जर तुम्हाला जास्त लाल पाहिजे असेल तर त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा। तर इकडे मी 1 चम्मच लाल तिखट घालून घेते आणि यामध्ये तसंच आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्यालाही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व मिक्सरला लावून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर आता आपण त्याची पेस्ट करूया। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी इकडे मी पेस्ट करून घेतले। तर त्याला मी आता इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अजून थोडीसं राहिलेलं आहे, म्हणजे एकदम बारीक झालं नाही सर्व। तर आता जे राहिलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये बारीक करून घेते। तर इकडे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली कारळ्याची चटणी किंवा खुरसणीची चटणी रेडी झालेली आहे। तर तिला आता एका हवाबंद डब्यामध्ये म्हणजेच काचेच्या भरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवायची, त्यामुळे ती पूर्ण 1 महिना टिकली जाते। तर इकडे मी एका काचेच्या भरणीमध्ये भरून घेतलेली आहे। तर इकडे आपली मस्तपैकी कारळ्याची चटणी रेडी झालेली आहे। कधी भाजी नसेल किंवा तुम्हाला जर तोंडाला चव नसेल तर त्यासाठी तुम्ही तोंडी लावण्यासाठी कारळ्याची चटणी नक्की घेऊ शकता। तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच छोट्या छोट्या रेसिपीसाठी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद।